करिश्मास किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत एक स्नॅक रेसिपी शेअर करणार आहे, इडली फ्राय बनवणार आहे. तर शिळ्या इडलीपासून आपण हे मस्त चविष्ट असं इडली फ्राय बनवणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. सर्वप्रथम मी एका फ्राईंग पॅन मध्ये तेल घालून घेत आहे. साधारण 2 टीस्पून किंवा 2 छोटे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. तेलाला मोठ्या आचेवर आपण तापवून घ्यायचं आहे. तेल छान तापल्यावर आता मी ह्याच्यात मोहरी घालून घेत आहे, 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडल्यावरती 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे, 1 छोटा चमचा हिंग घातलेला आहे, 1 छोटा चमचा टर्मरिक घातलेला आहे, हळद घातलेली आहे. आणि आता ह्या फोडणीमध्ये मस्त मी कढीपत्ता घालून घेणार आहे. बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं, 8 ते 10 किंवा 5 ते 6 आकाराप्रमाणे. तर बारीक चिरून हा कढीपत्ता घालून मस्त ह्या कढीपत्त्याला मी परतून घेत आहे इथे. आणि आता याच्यात मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. तिखटपणा जितका हवाय त्या पद्धतीने आपण या मिरच्यांची क्वांटिटी ऍडजस्ट करू शकतो. मी इथे 2 मध्यम आकाराच्या मिरच्या वापरलेल्या आहेत, एकदम बारीक चिरलेल्या आहे आणि त्या या फोडणीत घातलेल्या आहेत. त्यांनाही आता मी छान इकडे परतून घेणार आहे. मस्त त्याचा फ्लेवर ऑइलमध्ये ऍड झाला पाहिजे. आणि आता याच्यात मी किंचित लसूण घालून घेणार आहे. क्रश केलेली लसूण घालत आहे 1 छोटा चमचा किंवा 1 टीस्पून. आणि ह्यालाही मी छान परतून घेणार आहे. लसणीचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे, तोपर्यंत आपण ह्याला छान परतून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे मिनी इडलीचा वापर करत आहे, छोट्या इडल्यांचा. आणि त्या मी इथे घालून घेत आहे. आता तुम्ही इथे कुठल्याही प्रकारची इडली वापरू शकता. मोठी इडली असेल तर त्याचे छोटे काप करून घ्या. ही उरलेली इडली कशी वापरायची किंवा अशा उरलेल्या इडल्या शिळ्या इडल्यांचा हा एक पदार्थ मस्त बनतो, तो मी इथे आता शेअर करत आहे. तर ही फ्राय इडली आपण नुसती पण खाऊ शकतो किंवा जर आपल्याला हवं असेल तर सांबारासोबत पण किंवा चटणीसोबत पण ह्याला आपण सर्व्ह करू शकतो. त्यामुळे फोडणी मस्त खमंग होणं खूप गरजेचं आहे इथे. आता मी ह्याच्यात तीळ घालून घेत आहे, 1 छोटा चमचा किंवा 1 टीस्पून इतके तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ वापरलेले आहेत आणि हे तीळ मी डायरेक्ट फोडणीत नाही घातलेले, नंतर घातले आहेत. आणि आता किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आहे आवश्यकतेप्रमाणे. आणि आता ह्याला मी छान ढवळून घेणार आहे, परतून घेणार आहे. आपल्या इडल्यांना मस्त कोटिंग झालं पाहिजे, फ्लेवर लागला पाहिजे सगळ्या फोडणीचा छान. तो एकदा लागला आणि इडल्या छान गरम झाल्या की आपण गॅस बंद करून टाकायचा आहे. तर आपली ही फ्राय इडली इतकी झटपट आणि मस्त बनते, खूप काहीच तयारी करायला लागत नाही आणि तरीही चविष्ट अशी ही फ्राय इडली तयार होते. तर शिळ्या इडलीपासून आपली ही फ्राय इडली तयार झालेली आहे आणि त्याला मी सांबारासोबत सर्व्ह केलेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की माझ्या कमेंट्समध्ये कळवा. करिश्मास किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. माझे व्हिडिओज लाईक करा आणि ते तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन चविष्ट रुचकर अशा पदार्थासोबत. तोपर्यंत पाहत राहा करिश्मास किचन मराठी. नमस्कार.